नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण संगमनेर येथे लोकपंचायतच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. लोकपंचायत व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने ही शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा झाली. याच्यामध्ये रामनाथ चौधरी या बांबू शेतकऱ्याने जे विचार मांडले ते खरोखरच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्या 2013-14 ही प्रथमता बांबू लावायला ज्याची आज तो 14 वर्ष चालू आहे. त्यानंतर 2020 साली पवार साहेबांना आमचा संपर्क झाल्यामुळे इथून पहिला लॉट बांबूचा 600 याचा लागला आणि मग पुढे 21 आणि 22 लाही लागवड झाली. आज माझ्याकडे 3000 बांबूची बेट आहे. आता बांबूची यावर्षी जे लागवड बांबू डेव्हलपमेंट बोर्डानं दिले त्याची अजून जोडणी व्हायची आहे, परंतु 13-14 जे लागले होते त्याचं 4 वर्षापासून मी बांबू विक्री करतो. परंतु त्याच्यामध्ये जे 3 भाग असतात बांबूचा, त्या खोडाचा ज्याला आपण दाम म्हणून उपयोग करतो, दुसरा काठी म्हणून उपयोग करतो आणि तिसरा शेंडा फुकट जातो. काही लोक काही शेंडा आपल्या फुलांसाठी जातो, झेंडूच्या फुलांना जो आधार लागतो तो काही लोक त्याला वापरतात. आता अडचण अशी, काठी लगेच विकली जाते परंतु खालचा दाम कमी लागतो. आधाराकरता जो अशा पद्धतीनं लागला जातो त्याची रिक्वायरमेंट कमी असते, त्यामुळं तो पडून राहतो. वर्ष 2 वर्षापर्यंत तो राहतो. मग नंतर आत्तापर्यंत माझ्याकडे शिल्लक नाही. या वर्षाच्या 24 थोडासा शिल्लक आहे, पण तो जाईल, त्याचा काही भाग नाही. तर बांबूमध्ये जे आता सगळ्यांनी आपल्याला सांगितलं आहे, मी थोडक्यातच बांबूचं लागवड सांगतो की बांबूची लागवड 4 प्रकारे करतो आहे. पहिलं बियापासून, दुसरं टिश्यू कल्चरचे, हे 2 प्रचलित आहेत. आता सगळ्यांना माहीत झालं टिश्यू कल्चरचे रोपं बियापासून ते, हे सगळ्यांना माहीत झालं. रायझोमचे हे फार थोड्या लोकांना माहीत. रायझोम म्हणजे कंद, बांबूचा खालचा कंद काढून एक बेट काढलं तर 100-150 सुरुवात. जसं जसं बेट असेल तसे कंद निघतात आणि ती सर्वात उत्कृष्ट लागवड रायझोमची आहे, कारण ऑलरेडी त्याचा कंद रायझोम डेव्हलप झालेला असतो आणि दुसऱ्या वाफ्यापासून त्याचं उत्पादन चालू होतं. परंतु शेत रायझोम विकणार नाही, कारण रायझोम काढलं तर खबेट जाईल, त्याचं इन्कम थांबलं ना. त्याच्या रायझोमचे जेवढे पैसे होतील ते दोघांना ॲट अ टाईम. आता बांबू म्हणजे दरवर्षी मिळणारं उत्पन्न ते थांबलं जातं. त्यामुळं बांबूचा शेतकरी जो लावतो बांबू तो रायझोम विकणार नाही. नर्सरीवाले विकतील, त्यांनी जे बांबूचे लावलेले आहेत त्यांना ते काढायचे आहे, माहिती आहे, त्यामुळं नर्सरीवाले लावतील. परंतु शेतकरी बांबूची बेटं काढणार नाही. आणि चौथा आहे शासकीय पद्धतीनं. मानगाचं जी जात आहे ती शासकीय पद्धतीनं होतं, म्हणजे कांडे करून. आपण जसे ऊसाचे कांडे करतो तसे त्याचे 2-3 डोळ्याचे किंवा 2 डोळ्याचे 1 डोळ्याचे 1 डोळ्यापेक्षा 2 डोळ्याचे केलेले सगळ्यात चांगले आहे, ते करून ते लावायचे. परंतु त्याला तयार व्हायला कमीत कमी 150 दिवस लागतात, तो काळ लागवडीचा नसतो. आता पण मार्च एप्रिलमध्ये बांबूचे लावले, ते लावता लावता मार्च एप्रिल म्हणता म्हणता ते मे जून येतो. शेतकऱ्याच्या अडचणी माहिती, ठरवल्यानंतर 1-1 महिना लागतो. शेतकरी म्हणून सांगतो, लेबर मिळत नाही, अमुक मिळत नाही, तमुक मिळत नाही, 56 मानगडी आहेत. तर ते लागवड ज्या वेळेला डिसेंबरला तयार होतं ते रोप विक्रीला, त्यावेळेला लागवडीचा सीझन नसतो. लागवडीचा सीझन असतो जून जुलै, म्हणजे त्याला ते रोप वर्षभर सांभाळावं लागतं, त्यामुळं त्याची कॉस्ट वाढते. आता काही टिश्यू कल्चरवाल्यांनी ट्राय केला, प्रयत्न केला आणि त्याचा सक्सेस झाल्याचं काही कळलं नाही. परंतु अनेकांनी केले की आम्ही तुम्हाला देणार आहे, परत त्यांचा फोन आम्हाला आला नाही. याचा अर्थ आम्ही समजून घेतो की ते सक्सेस झालं नाही, परंतु होणार नाही असं या मताचा मी नाही. होऊ शकतं, टिश्यू कल्चरचे रोपे होऊ शकतात.
ह्या ज्या चार मेथडनी हे बांबूचे एक वैशिष्ट्य आहे की बांबू लावल्यापासून पहिल्या वर्षी म्हणजे एक वर्ष झाल्यानंतर एक दोनच बांबूचे शूट येतात एका वर्षानंतर, दुसऱ्या वर्षी दोन तीन येतात आणि तिसऱ्या वर्षी मात्र चार पाच येतात. चौथ्या वर्षी तोडल्यानंतर मात्र जेवढे तोडतो आपण त्याच्या दुप्पट, म्हणजे पाच असतील तर पुढच्या वेळेला दहा येणार आणि ते दरवर्षी येणार. यावर्षी दहा, पुढल्या वर्षी दहा, त्याच्या पुढल्या वर्षी दहा. तीन वर्षामध्ये तीसचं भेट होतं गच्च. गच्च झालं की तोडायचा प्रॉब्लेम येतो. मॅच्युअर बांबा बांबू म्हणायला सोपं आहे, लेक्चर द्यायला सोपं आहे, मॅच्युअर झालेला बांबू तोडायचा. अरे पण तो जर तो मॅच्युअर झालेला बांबू मध्ये असेल तर बाहेरचे तोडल्या तोडायचे कसे? हा शेतकऱ्यांचा, मी शेतकरी म्हणून मी मानतो की तोडता येत नाही, तर तोडावे लागतात आणि मग कच्चे पक्के दोन्ही त्याच्यामध्ये असतात. त्याचा परिणाम काय व्हायचा हे तुम्ही जाणकार शेतकरी आज जाणू शकता. मी त्याचा आधी पुढे जात नाही, आपण करणार आहे अशा तऱ्हेनं करायचं. तर ज्या वेळेला जे आपण रोप घेतो ना, जे बियाचं रोप आहे, तुम्ही त्याचं रोप फक्त पाहत नाही, त्याच्या त्या काड्या किती आहेत हे आपण कधी पाहतो का? कोणी आलं पिशवी काढली आणि लावून टाकलं आणि त्याच्यामुळं पुढे जाऊन त्याचे गच्च असा होतो. याचं कारण सांगतो तुम्हाला, कुणी घेतून बहुतेकांनी गेलं नसेल, त्याच्यामध्ये बी टाकताना तीन चार कमीत कमी बिया असतात आणि एका पिशवीमध्ये चार तीन चार जर रोपं असली तर होतं काय, ज्या वेळेला लागवड होती त्यावेळेला ती कंद जवळजवळ येणार ना. लागून काढी एका एक मध्ये असताना त्यातून जो रायझोम ते तयार होतील ते लागून येतात आणि मग ते गच्च होतात. परंतु जर एकच रोप असेल तर मात्र अशी परिस्थिती होत नाही, मग ते विरळ येतात, मग तोडणीला अडचण होत नाही, तोडलं व्यवस्थित जातं. दर तीन वर्षांनी जर तुम्ही तोडलं तर तोडणी व्यवस्थित करता येते. आता शेतकऱ्यांना लागणारा बांबू दोन वर्षाचा चालतो, आम्ही जवळ दर दोन वर्षांनी आमच्या काठ्याचा जर आम्ही तोडतो, आम्हाला कुठलीही अडचण येत नाही. आमच्याकडे तोडण्याचे व्यवस्थित मजूर आम्ही तयार केलेले आहेत, तोडणीची नाही. अडचण येते का मार्केटिंग, कारण काठ्याला काही लिमिट आहे, एका लिमिटपर्यंत काठ्या जातील. सगळ्या शेतकऱ्यांनी जर लावलं काठ्या जाणार नाही, कारण काठ्या लागतात कुठं कुठं, द्राक्षाला लागतात, डाळिंबाला लागतात, वेलवर्गीय जे भाजीपाला आहे टोमॅटो आणि इतर जे काही वेलवर्गीय आहेत त्याला आधार म्हणून लागतो. तर याला सगळ्याला लिमिट आहे. मग टोमॅटोला भाव आहे काठी लगेच संपते, दोन तीन वर्ष लावायला तयार नाही, काठी कुठे गेलेच नाही. ह्या ज्या प्रॅक्टिकल अडचणी आहे त्याच्यासाठी मार्केटिंगची अशी व्यवस्था असली पाहिजे की शेतकऱ्याचा माल तयार झाला, शेतकरी म्हणून मी सांगतो की तो लगेच गेला पाहिजे, अशी व्यवस्था ज्या वेळेला होईल त्याच वेळेला शेतकरी बांबू लावतील. मॅच्युअर मॅच्युअर आपण म्हणतो ते शेतकऱ्याला शक्य नाही. तुमचे मॅच्युअर काढा, इनमॅच्युअर ठेवा, हे तुम्हाला आम्हाला बोलायला सोपं आहे. अगदी कुणी सांगेल मॅच्युअर बांबू पाहिजे कोणा, ते शेतीच्या दृष्टीने शक्य नाही. तर त्यासाठी पहिली अशी व्यवस्था पाहिजे की शेतकऱ्याचा माल त्यांनी तोडल्यानंतर तो विकला तरच तो करेल, अन्यथा तो. आपण असे किती शिबिरं घेतले, आमचा शेतकरी तयार नाही. अनेक शिबिरं आम्ही घेतले जातो, लोकांचा प्रश्न असा आहे तुम्ही आमचा माल तयार घरून घेणार का? आम्ही असं ठरवलंय की सहकारी पद्धतीनं आम्ही याच्यावर पॅलेट्स आणि ब्रिकेट्स आम्हाला सगळ्यात सोपं वाटतं, त्यात जाण्याचा आमचा विचार आहे. मित्र तर आमचे लीडर आहेत, हनुमंतराव उबाळे आमचे लीडर आहेत, त्या दोघांच्या सल्ल्यानी आम्ही तो प्रोजेक्ट करणार. कारण माझा आता काही भरोसा नाही की तो शेणी येणार, कुठे जाणार, काय तपास लागणार. या मंडळींच्या जोरावर आम्ही मार्केटिंगची व्यवस्था करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रचंड अडचणी येतात आणि त्या सोडवल्या पाहिजे, ते आपण सोडवणार. आपल्यासाठी कोणीही बाहेरून येऊन करेल ही आमची आता अपेक्षा नाही. जे काही करायचे ते आमच्या आम्हालाच करायचं आहे, ते आम्ही करू. आम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही, अवलंबून राहायचे दिवस. शुगर फॅक्टरीचं सर जसं झालं ना, माल तयार झाला तर कारखाना एकदम घेऊ,
तशी व्यवस्था जर बांबूमध्ये झाली तरच शक्य आहे, अन्यथा शेतकरी या बांधणीत पडणार नाही। त्याचे अनेक प्रश्न आहे, एकच प्रश्न नाही, त्याच्या प्रश्नावर कुणीही विचार करत नाही आणि आज अवस्था शेतकऱ्यांची आहे याच्यामुळे। बांबू महान्यूज पाहत रहा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बांबूच्या विविध माहितीसाठी आमचे बांबू महान्यूज हे चॅनल पाहत रहा।